आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. शिक्षण सेवकाच्या मानधनामध्ये राज्य सरकारच्या वतीने वाढ करण्यात आली आहे, यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे. कमी मानधनावर काम करणाऱ्या शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात लवकरच वाढ होऊ शकते, त्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतर त्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली जाईल. नव्या प्रस्तावानुसार प्राथमिक उच्च माध्यमिक स्तरावरती शिक्षण सेवकांना 16,000, माध्यमिक पातळीवरती 18,000, तर उच्च माध्यमिकसाठी 20,000 इतकं मानधन मिळणार आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीबाबत राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने तयार केलेला प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी आहे. या मंजुरीनंतर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळेल आणि शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीचा मार्ग मोकळा होईल. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ व्हावी यासाठी शिक्षण संघटना तसेच शिक्षण सेवक यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली जात होती. लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा मानधनवाढीचा मुद्दा विधिमंडळात चर्चेला आणला होता, परंतु त्याच्यावर विचार झाला नव्हता. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.